29 ऑक्टोबर 2017 रोजी औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर बसणार असून युतीधर्माप्रमाणे करार 2.5 वर्ष पाळणार असल्याची घोषणा भाजपनं केल्यानं शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित झालं आहे. यानंतर युतीचे नगरसेवक अज्ञातस्थळी सहलीसाठी रवाना झाले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेत सध्या सन्नाटा पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी 2 दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेनंतर महायुतीच्या नेत्यांनी काल एकत्र बैठक घेतली. या पत्रकार परिषदेला भाजप राज्य उपाध्यक्ष डॉ भागवत कराड, प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, महापौर बापू घडामोळे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. यावेळी युतीचाच महापौर राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. भाजपा आपला उमेदवार उभा करणार अशी जोरदार चर्चा होती. भाजपातील एक गट त्यासाठी प्रयत्नशीलही होता, मात्र कालच्या पत्रकार परिषदेनंतर या चर्चांना काही अंशी विराम मिळाला आहे. दरम्यान प्रत्यक्ष महापौर निवडीच्या वेळी दगाफटका होऊ नये यासाठी आज युतीचे नगरसेवक अज्ञातस्थळी सहलीला रवाना झाले आहेत. ते आता थेट 29 ऑक्टोबर रोजीच येणार आहेत, त्यामुळे महानगरपालिकेत आज सामसूम दिसत होती.